लाहोटी व शशिराज लाहोटी यांच्या विरुद्ध एका 30 वर्षीय महिलेने स्थानिक पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली. महिलेच्या पतीवर योग्य उपचार न झाल्याने त्याचा मृत्यू झाला असा आरोप सदर महिलेने केलाय. अशा बेजबाबदार हेलगर्जी माणसाची, दिशाभूल करणाऱ्या माणसाच्या जीवावर खेळून पैसे कमवून गब्बर झालेल्या व राजकीय आश्रयाखाली आजवर आपले गुन्हे लपवत गरिबांची लूटमार करणाऱ्या डॉक्टरांबद्दल मी तुम्हाला सावध करण्यास सांगत आहे. त्या डॉक्टरांचे नाव डॉक्टर हेमराज लाहोटी व डॉक्टर शशिराज लाहोटी असे आहेत. त्याचे कारण असे की माझे पती राजू नारायण दांडगे यांना दिनांक 24/5/2019 रोजी अर्धांगवायूचा झटका आल्यामुळे त्यांना सुलतानपूर येथील फक्त अफेने मोठे झालेले लाहोटी यांच्या श्रीराम हॉस्पिटलमध्ये आणले होते. तरी हेमराज लाहोटी यांनी पेशंटला तपासून आमचीसुद्धा दिशाभूल करून भरती करून घेतले. तुमचा पेशंट थोड्याच दिवसात बरा होईल असे खोटे आश्वासन दिले. काही काळजी करू नका आणि आपले बेजबाबदारपणाचे उपचार चालू केले व उपचार चालू असताना 4 ते 5 दिवसांनी रात्री बेड टाईम अचानकपणे अगोदरच कुठलीही सूचना न देता आम्हाला पेशंट घेऊन तेथून काढून दिले. बिलाकरिता 2 ते 3 तास थांबवून अशा बेजबाबदार कृत्यामुळे आम्ही औरंगाबादला पेशंट नेत असताना आमचा पेशंट मध्येच मरण पावला. राजीव दांडगे असे या पतीचे नाव असून त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. दरम्यान त्यांची प्रकृती अधिकच खालावल्याने आणि हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरची सोय उपलब्ध नसल्याने त्यांना तातडीने औरंगाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. तसेच हॉस्पिटलचे बिल भरण्यास सांगितले. मात्र पुरेसे पैसे न भरल्याने रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला नाही आणि 2 तास त्यांना रुग्णालयात थांबून ठेवले. यातच रुग्णाचा मृत्यू झाला. यामुळे मृत्यूला जबाबदार असलेल्या डॉक्टर हेमराज लाहोटी व त्यांचा मुलगा शशिराज लाहोटी यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी सदर महिलेने केली. प्रतिनिधी सचिन गोले यांच्यासह आधार न्यूज मुंबई टेक्स.